रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, आपल्या सर्वांना एक शाश्वत गोष्ट माहिती, ते म्हणजे आपला मृत्यू। आपण मरणार आहोतच। दोस्तानो, एकदा एका स्मशानभूमी बाहेर एक फलक लावला होता आणि त्या फलकावर असं लिहिलं होतं, कुठं होतास आणि कुठून आलास हे काहीच माहीत नाही, पण तुला आणणारे तुझेच होते हे खोटं ठरणार नाही। आयुष्यात मी पणा करून तू नक्की काय मिळवलं, एकदा बघ, डोळे उघड। तुझ्याच लोकांनी आज तुला जळवलं, रात्रीचा दिवस करून कमावलेला तुझा पैसा आता कुठं गेला? अरे, आंघोळ करावी लागेल म्हणून तुझा जीवलग मित्र सुद्धा लांबूनच नमस्कार करून गेला। समाधानी होतं आयुष्य? अरे, गर्व कशाला केला? काय राहिले तुझ्याकड? बघ, तुझा देह सुद्धा जळून गेलाय। दोस्तानो, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात हे असं घडणार आहे, म्हणून आपण कोणत्याही गोष्टीचा गर्व कधीच करायचा नाही। जे आहे ते सुखात राहायचं, आनंदात राहायचं, कुणाला दुखवायचं नाही, नक्की विचार करा। चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी तेच आपल्याला मिळेल असं नसतं, परंतु न कळत बऱ्याच वेळा आपल्याला असं काहीतरी मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते। जेव्हा काही गोष्टी माणसाच्या सहनशक्तीच्या पलीकडे जातात तेव्हा माणूस आपोआप शांत होऊन जातो। आठवणींचा स्पर्श हा किती वेगळा असतो, कुणी जवळही नसतं तरीही त्याच्या आठवणींचा भास मात्र होत राहतो। आपण जसा विचार करतो तसंच आपण बनत असतो, त्यामुळे आपल्या विचारामध्ये नेहमी एक सकारात्मक सोच ठेवा, कारण आपल्या विचारामध्ये एवढी ताकद असते की अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करू शकतो। मनाच्या सौंदर्याला कधीच म्हातारपण येत नसतं। मनाच्या अंतकरणापासून केलेलं प्रेम हे म्हातारपणापर्यंत टिकत, नाहीतर शरीरावर केलेलं प्रेम हे जवानीतच संपून जात। कोण म्हणत स्वभावाने सही बदलत नाही, फक्त एका घावाची गरज असते। जर बोटावर बसला तर सही बदलते आणि मनावर बसला तर स्वभाव बदलतो। मागे सुटणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हसून निरोप देता आला की जगणं सुंदर होऊन जात असत। वेळ ही तुमच्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती असते, तिला अशा ठिकाणी गुंतवा तिथं तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल। आयुष्य हे हसत आणि हसवत जगा, कारण आयुष्याच्या कोणत्या वळणावर मृत्यू आपली वाट पाहत उभा असेल हे कळणार सुद्धा नाही। खरं बोलणाऱ्या माणसाच्या वाट्याला जास्त प्रश्न येतात, खोटं बोलणारा माणूस हा कोणाच्या तावडीत सापडत नाही। खरं बोलणाऱ्या माणसाला उपदेश करणारे हे जास्त भेटत असतात। ज्यांना आपण मनात हृदयात जागा देतो तीच लोक पद्धतशीरपणे आपला विश्वासघात करत असतात। एकमेकांच्या चुगल्या लावणं हे योग्य नसतं,
कारण आपला होतो टाइमपास, मात्र त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत असत. चांगली माणसं 100 वेळा नाराज झाली तरी त्यांची नाराजी दूर करा, कारण किमती मोत्यांची माळ जितक्या वेळा तुटते तेवढ्या वेळा आपण ती परत ओवत असतो. माळ तुटली म्हणून आपण मोती फेकून देत नसतो. एकटेपणा असतो तेव्हा डोळे कमी आणि मन जास्त रडत असत. आवडणारे 1000 चेहरे असतात पण मनात बसणारा एकच असतो. आयुष्यात सगळ्यात जास्त दुःख हे गमावलेल्या सुखामुळं मिळत असत. मोकळेपणानं वागणाऱ्या आणि दिलखुलास जगणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीतच जास्त गैरसमज होत असतात. खुश राहायचं असेल तर समोरच्याचं सगळं बोलणं ऐकून घ्यायचं आणि मनातल्या मनात म्हणायचं हे येडं आहे. जगायला जास्त खर्च लागत नसतो, मोठेपणा उरावर घेऊन मिरवायला जास्त खर्च लागतो. वेदनेच्या ओझ्या सगड ज्याला खळकवून हसता येत त्याच्यासारखा जादूगार जगात दुसरा कोणीच नसतो. जबाबदारी अंगावर पडली की आयुष्यातून कंटाळा नावाचा शब्द निघून जातो. अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचं नसतं आणि माणुसकीच्या झोपडीत जायला कधी लाजायचं नसतं. दुसऱ्याविषयी राग धरून ठेवणं म्हणजे स्वतः विष पिऊन दुसऱ्याच्या मरणाची अपेक्षा करण्यासारखं असतं. एकदा का जबाबदारीची जाणीव झाली की हळूहळू स्वप्नांचाही विसर पडत असतो. आपल्याला एकच लाईफ आहे म्हणून दुःखात कधी राहायचं नसतं. नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडूनच उसनं मिळत नसतं, ते स्वतःलाच निर्माण करावं लागत असतं.